कसं काय मंडळी, मी अश्विनी मोगले, स्वागत आहे तुमचं तुमच्या माझ्या आपल्या चॅनलमध्ये. तर मंडळी, खूप दिवसांनी आले त्यासाठी खरं तर सॉरी. आणि आता आपण चाललो आहेत, म्हणजे मी आता खोपोलीमध्ये आणि आपण कुठेतरी चाललो आहेत. ज्या वॉटरफॉलचं नाव मला माहिती नाही, श्वेताला माहिती आहे. श्वेता कुठे चाललो आहे? कुठलं तरी वॉटरफॉल आहे, पाणी पडतं. झेनत वॉटरफॉल असं नाव आहे, पण आम्हाला वाटते की आम्ही प्रोनाऊन्स चुकीचं करतोय. तर हा खोपोलीमध्ये, तर आपण जाऊया पुढे. रस्ता वगैरे आम्ही सांगतो सगळं. आणि आपल्यासोबत आहे अमय, श्वेता, तेजसच्या तीन मैत्रिणी. ही तिसरी कुठे गेली? तिसरी कुठे गेली? हां तिकडे. आणि आपले तेजस भाऊ. आणि तेजस्विनी पाडून येते आहे, कारण ती इथेच गावात राहते. ऑब्व्हियसली ती लेट येईल. ठीक आहे, तर आम्ही भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. मंडळी, तर आता आपण पोहोचणार आहे तिकडनं, स्टेशनपासनं, खोपोली स्टेशनपासनं हा वॉटरफॉलचा रस्ता फक्त 10 मिनिटांपर्यंत आहे. आणि माझ्यासमोर जे काय नजारे आहेत ते एक नंबर क्लास आहेत. ते जरा बघण्यासारखे आहेत. पाठी बघा माझ्या. रस्ता पण नीट आहे. दोन रस्ते आहेत, तर दुकानवाल्यांना विचार की कोणता रस्ता आहे बरोबर. आणि जो गुगलवर दाखवलेला रस्ता आहे नका येऊ, तो 3 मिनटं दाखवेल. पण जो 10 मिनटं दाखवतो त्या रस्त्याने या, कारण तो रस्ता एकदम भुलभुल्या फिरून 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 घेऊन जाईल तुम्हाला. आणि हे खूप जास्त सुंदर आहे. तर मंडळी, आता जो प्रॉपर बोलू शकतो आपण ट्रेकसारखं थोडंसं सुरू झालं आहे, कारण इथे आता माहोल काहीतरी असं आहे. आणि मला वाटते की लवकरच लागणार आहे वॉटरफॉल आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि मला ना, तुम्हाला तर माहिती आहे, पाण्याला बघून माझा जीव वरखाली होतो, तसंच काहीतरी होणार आहे. आणि मी भिजणार नव्हते हे मी ठरवून आलं आहे घरून, पण आता मला भिजायचं आहे म्हणून मी भिजणार आहे. आणि खूप सुंदर आहे. मी किती दिवसांनी आलं आहे यार, मला असं बघा, कारण दहीहंडीनंतर असे लागोपाठात सोनेत गेले, त्याच्यामुळे कुठे जाणं जमलंच नाही. आणि आता जर जायला मिळालं आहे तर आपण मचवणार आहेत भाई. तर इकडे आपल्या रिद्धी सिद्धी माधवी आहे. आणि पुढची आपल्याला माहिती नाही, फोन तुटला एवढं आपल्याला माहिती आहे. आणि हे सुंदर असं काहीतरी दिसतंय. वाव. खोपोली स्टेशनपासून रस्ता जो आहे तो सरळच आहे, म्हणजे तुम्हाला फक्त एक टर्न घ्यायचे दुकानाच्याकडून. ते काका तुम्हाला एक दुकान लागेल, तर काकांना विचारा की इकडनं वॉटरफॉलला कसं आहे, या ह्या झेंडेग झिनत जो कोणता आहे. आणि मग तो टर्न घेतल्यानंतर तुम्हाला फक्त सरळ चालायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही. जसा रस्ता फक्त जसा रस्ता मिळेल तसा राईटला तो जातो झेनत वॉटरफॉल, आणि लेफ्टला जातो केपी फॉल्स. ओके, तुम्हाला असंच कळत कळत यायचं आहे. पण मला वाटतं की आपण केपी फॉल्सला चालवतो, आणि ते बघ ना, तेवालं मंदिर लागलं आपल्याला. केपी फॉल्स आणि तो रस्ता एकच आहे, एकच आहे. फक्त तो जो दुसरा रस्ता आहे ना, तो फिरून 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 जाणं ह्या ठिकाणी आणेल. आणि हा जो आहे तो आपल्याला सरळ आणेल. ठीक आहे, मग नाकाला खा देते. ठीक आहे, चला आता आपण बघा त्याबरोबर मंदिराकडे. हा या रोडने जाणार तर केपी फॉल्सला पोहोचू. ए, मला वाटतं हा रोड आहे, हा रोड आहे. हा या रोडने जाऊ तर आपण त्या वॉटरफॉलला पोहोचू. आणि तुम्ही कदाचित इकडं नाही आल जर तुम्ही रस्ता चुकलात, आणि आम्ही इथून आलो आहेत. ए, थांबा, त्यांना येऊ दे. आणि श्वेता आणि वर्षा बोलते, अमय पाटी आहे. हे मंदिर आहे, आणि तुम्हाला या झाडाकडनं या खालच्या दिशेला जायचंय. इकडे आपल्याला श्वेता बहन दिसते, आणि खूप गर्दी असणार आहे असं मला वाटतंय. पण तुम्ही व्ह्यू बघा, व्ह्यू माय गॉड, हे बघा वरती दुखो 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 दुखो. वाव, मस्त जागा आहे. आवाज येतो इकडे लोकांचा, मला वाटतं पाण्याचा आवाज येतो. वाव वाव, ते बघा मस्त. घरी घरी लुके रा दहेरा
आता मंडळ आता आपण पोहोचत आहोत, कारण आपल्याला खूप आवाज येतोय आणि तो जो दिसतोय मला वाटतं तो वॉटरफॉल आहे, कारण झाडामुळे दिसत नाही सध्या. पण रस्ता माझ्या मते ह्या साईडने आहे, त्यासाठी तुम्ही बघाल तर तुम्हाला समजून येईल कसं कसं यायचं आहे. आवाज खूप मस्त आहे आणि मला वाटतं की रिक्षाला 20 रुपीज शेअरिंग आहे, तर तुम्ही रिक्षाने येत असाल तर रिक्षाने या, काही हरकत नाही. जर तुम्हाला व्ह्यूजची मजा घ्यायची आहे चालत यायचं तर चालत या, कारण आपल्या म्हणजे हे लोकांना पाहतून नाव न करतात. माझ्या लक्षात असे फ्रेंड्स का आले चांगले आलेत जे पण आले आहेत. काय श्वेता दिसतेस यार, आम्ही लग्नासाठी मुलगा शोधतोय, डीएम्स फॉर रिश्ताज. ठीक आहे, काय रस्त आहे पण मुलगा मुलगा असावा. वाव तुम्हाला आवाज येत असेल. आपण पोहोचलो आहे फायनली, जास्त वेळ चालवायला लागला आणि आपण तिथे लवकर पोहोचतो आणि आता आपण जाणार आहोत पाण्यामध्ये. अपेक्षित होती तेवढी गर्दी नाही आहे, खूप कमी गर्दी आहे, पण इट्स ओके फाईन. गर्दी नाही तर आपल्यासाठी चांगलं गेलो, तर आपण पुढे जाऊया. आपण बॅग ठेवू आणि सरळ पाण्यात. ओके, एक पडेल पडेल पडेल. हा बघा वॉटरफॉल चेक करा. मला पण हेच बोलायचं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही आता निघालो आहोत, आमची ट्रेन आहे 3 वाजताची. आमचे बाकीचे जे 3 फ्रेंड्स आमच्यासोबत होते, म्हणजे तेजस आणि तेजसच्या ज्या फ्रेंड्स होत्या तीन, ते लोक गेले आहेत केटी फॉल्सला. कारण केटी फॉल्स इकडनं जवळ आहे, जर तुम्ही ट्रेक करत असाल म्हणजे असाल तुम्ही दररोज जात असाल वगैरे हर हप्त्यांना, तर मला 30 मिनटं वगैरे लागतील इकडनं. आणि जर तुम्ही असे स्लो ट्रेक करत असाल तर नका जाऊ, खूप वेळ लागेल. तर आम्ही तिघं नाही गेलो, तर आम्ही थांबलो होतो आणि आपण फोटो वगैरे काढतोय जसं की तुम्हाला इथे दिसतं. बाकी आत्ता आता गर्दी वाढत चाललेत, लोक आत्ता येतातच, तर आम्ही निघालो आहेत. आम्ही गर्दी मुलं थोडी फार मजा केली आणि निघालो आहेत. हे झाड खूप सुंदर आहे. मंडळी आता आपण आहोत खोपोली स्टेशनला आणि आता आपण जाणार आहोत घरी. पण आमच्यासोबत झालं एक सीन, आमची ट्रेन सुटली आहे आणि आता आपण इकडनं जाणार आहोत खोपोली करत दादर करत आपण घरी जाणार आहोत. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की तुम्हाला हा वॉटरफॉल आवडला असेल तर नक्की व्हिजिट करा, खूप जवळच आहे स्टेशनपासून, तर नक्की व्हिजिट करा. आपल्या शेतात आई आणि अमय आपल्यासोबत आहेत आणि बाकीचे 3 जण पाठवून येतात अजून, तर त्यांचा आम्ही वेट करतोय. तर लिव्ह व्हॉट यू लव्ह. बाय बाय.